एक जानेवारी रोजी झालेल्या दंगलीत सुमारे 9.5 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालंय. सणसवाडी आणि कोरेगाव भीमामध्ये दंगलीदरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनानं केले आहेत. यामध्ये दगडफेक तसंच जाळपोळीमध्ये अनेक खाजगी तसंच सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान झालंय. त्याची माहिती घेण्यासाठी प्रशासनानं 170 पेक्षा अधिक ठिकाणचे पंचनामे केले आहेत. चारचाकी वाहनं 116, दुचाकी वाहनं 95, तीनचाकी वाहनं 5, घरं 18, गॅरेज 14, दुकानं आणि हॉटेल्स 82. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.